नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे चीनचा. आपल्याला माहिती आहे की गेले 2 ते 3 दिवस चीन आपली जी कुरापत काढतो आहे, आपल्या 20 सैनिकांना, जवानांना त्यांनी जे निर्घृणपणे अतिशय दगा देऊन मारलं, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आलेली आहे. ज्या जवानांना वीरमरण आलं त्यांना आपण प्रथम श्रद्धांजली वाहूया. हे त्यांचं हौतात्म्य वाया जाऊ दिलं जाणार नाही असा दिलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. नरेंद्र मोदी असं म्हणाले की आम्हाला शांतता हवी आहे, पण आम्ही आपल्या आत्मसन्मानाचं रक्षण करू, आणि कोणी आम्हाला जर त्रास दिला, थोडक्यामध्ये कोणी आमची खोडी काढली, तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. शांततावाद म्हणजे दुबळेपणा नव्हे हे त्यांना सांगायचं होतं, आणि ही त्यांची भावना आहे, ती सगळ्या देशवासियांची भावना आहे. सगळे देशवासीय आणि सगळे पक्ष असतील, कुठलाही पक्ष असो, कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असोत, हे सगळे आता सरकारबरोबर मनानी आहे. कारण जेव्हा एखाद्या देशावरती, म्हणजे विशेषतः भारतावरती संकट येतं, तेव्हा सगळे भारतवासीय एकत्र होतात. बांगलादेशचं जेव्हा युद्ध झालं, त्यावेळी इंदिरा गांधी यांना अटल बिहारी वाजपेयी यांनी पाठिंबा दिला होता आणि त्यांचा गौरवसह केलेला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारगिलच्या वेळी ज्यावेळी वाजपेयी सरकार होतं, त्यावेळी काँग्रेसनी त्यांना पाठिंबा दिला होता, आणि त्यावेळी आणि नंतर त्याबद्दलचा वाद झाला. पण जेव्हा समर प्रसंग असतो, युद्ध प्रसंग असतो, त्या क्षणी मात्र आपण सगळे एकत्र असतो. त्यानंतर जे मतभेदाचे मुद्दे असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील, ते नंतर थोडासा तणाव कमी झाल्यानंतर विचारायला मोकळीक असते. मी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती की पंतप्रधानांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्याबरोबर बैठक आयोजित केली पाहिजे, आणि त्याप्रमाणे आता घडतं आहे आणि हे स्वागतार्ह आहे. परंतु आज प्रश्न आहे तो चीनी मालाचा आणि चीनी व्यापाराचा. आपल्याला माहिती आहे की देशभर असं वातावरण आहे की आता आम्ही सगळ्या चीनच्या मालावरती बहिष्कार टाकू, चीनी कंपन्यांना इथनं हकलवून लावू. एका माणसानी जर आपल्या बाल्कनीमधनं खाली आपला टीव्ही जो चीनी बनावटीचा होता तो टीव्ही खाली फेकून दिला. काही जणांनी सांगितलं की आता चीनच्या कुठल्याही वस्तू आम्ही घेणार नाही, आणि त्यामुळे वीरशी आली होती, यांना अनेकांच्या अंगाशी संचारली, आणि आम्ही कुठल्याही प्रकारे चीनशी व्यवहार करणार नाही, चीनवरती बहिष्कार टाकूया, चीनला बॅन करूया, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या. सर्वसामान्य माणसांनी भावनेच्या आहारी जाऊन बोलणं वेगळं, परंतु या सरकारमध्ये एक मंत्री रामदास आठवले म्हणाले की चीनी हॉटेलांवरतीच आपण बहिष्कार टाकूया. म्हणजे चायनीज जिथे जिथे, मला माहित नाही की त्यांना चीनी हॉटेल म्हणजे चीनी मालकीची हॉटेल म्हणायची आहेत की जिथे चीनी पदार्थ मिळतात, चायनीज पदार्थ मिळतात जे भारतीय लोकसभा बनवतात. चायनीज पदार्थ आपल्याला आवडतात का? आता नूडल्स वगैरे सगळं फेकून द्यायचं सगळं, कारण ते चीनचे लोक खातात म्हणून, असं करायचं का आपल्याला? किंवा ज्या ज्या पाट्यांवरती चीन हा शब्द असेल किंवा ज्या प्रॉडक्ट्सवरती चीन हे नाव असेल, अगदी उदाहरणार्थ एक गमतीने म्हणायचं तर मेड इन चायना हा सिनेमा असेल किंवा चांदनी चौक टू चायना हा सिनेमा असेल, त्यांची नावं बदलायला लावायची का? त्यामुळे आपण केवळ भावनातिरेकाने बोलताना आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की आपण नेमकं काय बोलतो आणि प्रत्यक्ष काय करतो. चीनने आपली खोडी काढलेली आहे आणि चीन खोडी काढतच आलेला आहे, हा गेल्या म्हणजे 1962 अगोदरपासूनचा इतिहास आहे. चीनने आपल्याला त्यावेळी सुद्धा फसवलं होतं, त्यावेळी नेहरूंच्या हातून काही चुका झाल्या होत्या हे आपण मान्य केलं पाहिजे, पण नेहरूंनी जो विश्वास ठेवला होता, दाखवला होता, तो 94 तेव्हा चीनचे पंतप्रधान होते, त्यांनी त्या विश्वासाला तडा जावा अशा प्रकारचं वर्तन करून आक्रमण केलं. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं तर अगदी अलीकडे सुद्धा डोकलाम असेल किंवा अन्य बाबतीत सुद्धा अन्य ठिकाणी चीननी अनेकदा अतिक्रमण केलं, आत सैनिक घुसले, कधी कधी धक्काबुक्की सुद्धा केली आपल्याशी, हे सगळं झालेलं आहे.
ज्यावेळी चीन हे अशा खोड्या काढत होता आणि चीन आपल्याशी सरळ वागतच नाही, तो सरळ वागत नव्हता, तेव्हा चीनच्या मालावरती बहिष्कार का नाही टाकला आपण? म्हणजे असं म्हणताय ना, म्हणजे स्वदेशी जागरण मंचवाले वगैरे म्हणताय की आपण बहिष्कार टाकला पाहिजे. आता डोकलाम झाला तेव्हा का नाही आपण बहिष्काराची घोषणा केली? भारतीय जनता पक्षाच्या एका प्रवक्त्याने चिनी मालाची इथे होळी केली आणि जणू काही असं दाखवलं की स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी म्हणजे विदेशी मालाची होळी केली जात होती, कोमरू लीगची चळवळ जोरात होती, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, स्वदेशीची हाक देण्यात आली होती, परदेशी मालावरती बहिष्कार टाकावा अशी आपण घोषणा करत होतो. कारण ब्रिटिश आपलं शोषण करत होते आपल्याला माहिती होतं, म्हणून त्याचा एक भाग म्हणून आपण ही घोषणा दिली होती. ती घोषणा म्हणजे त्या घोषणेला प्रचंड पाठिंबा मिळालेला होता. त्याचप्रमाणे 1942 आपण चले जाऊची घोषणा दिली आणि आज आपण काय म्हणतोय की चिन्यांनो किंवा चिनी कंपन्यांनो चले जाव, इथून तुम्ही बाहेर पडा. व्यापाऱ्यांची एक संघटना आहे, महासंघटना, तिने असं म्हणले की चिनी माल आता तुम्ही विकू नका. प्रत्यक्षामध्ये दिल्ली सारख्या ठिकाणी जिथून ही घोषणा दिली महासंघटनेने, त्या ठिकाणच्या बाजारामध्ये व्यापारी असं म्हणाले की चीनचे आकाशकंदील असतील, चीनच्या म्हणजे गणेश मूर्ती असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील चीनच्या, अनेक गोष्टी मिळेल. तुम्ही कुठलीही गोष्ट सांगा, हार्डवेअरची गोष्ट सांगा, कुठलीही गोष्ट सांगा की चीनची वस्तू जी आहे ती स्वस्त इथे मिळते. किंवा मेड इन चायना असा जो शिक्का असतो तो पाहून सुद्धा काही लोक घेतात, कारण ती तो माल स्वस्त असतो, तो माल टाकाऊ सुद्धा असतो हे आपल्याला माहिती आहे. यूज अँड थ्रो ही आत्ताची संस्कृती आहे, त्यामुळे आपण स्वस्त माल घेतो. हे मला आठवते की चीनचा रेडिओ मिळायचा 35 रुपयाला. सुमारे मी तुम्हाला सांगतो की 25-26 वर्षापूर्वी चायनीज रेडिओ 35 रुपयाला मी बोरीबंद भागामध्ये घेतलेला होता. तो किती दिवस टिकला? तो महिनाभर सुद्धा टिकला नाही. असे चीनचे प्रॉडक्ट्स, पण तरी सुद्धा ते खपतायत ना चीनचे प्रॉडक्ट्स. आता हे चीनचे प्रॉडक्ट्स का खपतायत हे याचा आपण विचार केला. एक तर ते स्वस्त आहे, शिवाय ते सुटसुटीत असतात अनेकदा. त्यानंतर आपण कितीही देशभक्तीच्या गोष्टी केल्या तरी आपल्याकडचं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, म्हणजे उत्पादन क्षेत्र आहे, त्याच्या काही पटीने मोठं चीनचं क्षेत्र आहे. अनेक देशांचा माल हा चीनमध्ये बनतो आणि नंतर तो दुसऱ्या देशात जातो. अमेरिकेमधला बहुसंख्य माल, अनेक प्रॉडक्ट्स आहे हे चीनमधनंच येतात. हे काय येतात? कारण चीनने ACZ सारखे प्रकल्प राबवले ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, तिथे हुकुमशाही असल्यामुळे काय वाटेल ते करता येतं, स्वस्तात बळकावल्या त्या जमिनी, शेतकऱ्यांचं एकीकडे शोषणही झालं, पण तरीसुद्धा चीनमध्ये मजुरी स्वस्त आहे, चीनमध्ये लोकशाही नसल्यामुळे सरकार म्हणेल ते तो कायदा असतो, आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी त्यांनी अनेक सेवा सुविधा दिल्या, त्याच्यावरती पूर्ण भर दिला. त्यांनी ठरवलं की आता आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हणजे जगामधलं जे जगातल्या मालाचं एक प्रमुख केंद्र म्हणून आपल्याला इथे चीन हे असेल, या दृष्टिकोनानं त्यांनी पावलं टाकलं. 1978 साली चीनचे तेव्हाचे सर्वे सर्वा डेंग जे होते त्यांनी चीनचं जे कम्युनिझम असला तरी चीनमध्ये भांडवलशाही आणली आणि टप्प्याटप्प्याने व्यापारी औद्योगिक निर्बंध सैल केले. अतिशय म्हणजे टप्प्याटप्प्याने म्हणण्यापेक्षा अतिशय वेगाने केले ते सैल. प्रचंड गुंतवणूक आकर्षित केली, मोठ्या प्रमाणाचे उत्पादनाचे कारखाने तिथे एस्टॅब्लिश केले आणि त्यानंतर तिथून मोठ्या प्रमाणावरती जगभर माल निर्यात व्हायला. या निर्यातीतनं चीनला परकीय चलन मिळालं आणि त्यानंतर चीननी आफ्रिकेपासून आशियापर्यंत अनेक देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आणि त्यामुळे चीनच्या या गुंतवणुकीला अनेक जे फंड्स आहेत, म्हणजे व्हेंचर कॅपिटल फंड असतील किंवा अन्य जे फंड असतात, त्या फंडच्या मार्फत चीनने मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि या ही गुंतवणूक वेगवेगळ्या देशांमध्ये केली. वेगवेगळ्या देशामधल्या जमिनी खाडी त्यांनी विकत घेतल्या, प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली आणि शिवाय देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे
ते प्रचंड प्रमाणामध्ये विस्तारलं आणि यासाठी पहिल्यांदा चीननी काय केलं की आरोग्य आणि शिक्षणावरती भर दिला. त्यामुळे त्यांच्याकडे एकीकडे स्किल कुशल कामगार वर्ग किंवा अधिकारी वर्ग होता आणि त्याचवेळी कमी पगारावरती काम करणारा असा असं मनुष्यबळ सुद्धा चीनमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. आता चीनने का मजल मारली एवढी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जर आपण असं ठरवलं की चीनवरच्या मालावरती बहिष्कार टाकायचा, मग चीनचे टेलिव्हिजन असतील, कम्प्युटर्स असतील, मोबाईल सेट्स असतील, हे सगळे असं झालं की समुद्रात टाकून द्यायचे. आता ते सगळं असं जर आपण केलं, संपूर्ण बहिष्कार एकाच टप्प्यामध्ये केलं, तर काय होईल? आपल्याला हा सगळा माल, या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या देशामध्ये बनत असल्या पाहिजे पुरेशा प्रमाणामध्ये. त्या जर पुरेशा प्रमाणामध्ये इथे बनत नसतील तर जास्त दर मोजून त्या परदेशामधून आपल्याला विकत आणायला लागतील. अशा वेळी आत्मनिर्भर भारताचं काय होणार? म्हणजे चीनमधनं आणल्या नाहीत आपण त्या वस्तू, तर युरोपातनं आणायला लागतील, अन्य देशातनं आणायला लागतील आणि त्याची कॉस्ट, त्याचा खर्च जास्त असेल, तो खर्च देण्याची तयारी आपली असेल. म्हणजे जे आज केवळ देशभक्तीच्या घोषणा करतायत ना, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे तो माल, पर्यायी माल आपण बनवला नाही, आयात पर्यायी माल, म्हणजे जो माल आयात होतो तो माल आपल्याकडे बनवला नाही आपण, तर तो आपल्याला इथे बनवण्याची आधी सुविधा बनवायला लागेल ना. लोकांनी कुठून आणायचं? आणि जर इथे सुविधा नसेल तर तो आयात करायला लागेल, त्यासाठी जास्त किंमत द्यायला लागेल आणि ही किंमत गोरगरीब किंवा मध्यमवर्गीय ग्राहकांना द्यावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे माझ्या मते बहिष्कार टाकण्याच्या अगोदरचा टप्पा असा असायला पाहिजे की पहिल्यांदा आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, आपलं लघु आणि मध्यम क्षेत्र किंवा SMI सेक्टर, त्याला भरपूर सेवा सुविधा द्यायच्या, त्यांना लागणारे विजेचे दर कमी करायचे, चांगले रस्ते असले पाहिजेत, चांगली बंदरं पाहिजेत, विमानतळ, या सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे प्रथम विकसित झालं तर उद्योगधंदे आपल्याकडे जास्त प्रमाणात येतील, तिथला माल स्वस्तामध्ये होऊ शकतो. शिवाय आणखीन एक गोष्ट आहे की R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, या रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा जो आपला जो खर्च आहे तो 0.5% नाही आहे आपल्या GDP. खाजगी कंपन्या अतिशय रिसर्च अँड डेव्हलपमेंट अतिशय कमी खर्च करतात. आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या खर्चापेक्षा चीनमधला हा खर्च 64 आहे. त्यामुळे चीनमध्ये सातत्याने नवीन नवीन इनोव्हेशन, नवीन नवीन उत्पादनं विकसित होणं, म्हणजे सगळा चीनचा माल भंगार, बोगस, फालतू असतो असं नाही. या काही गोष्टी झाल्या, बाकीच्या गोष्टी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात बनतात. आता उदाहरणार्थ औषधांना लागणारा मुख्य जो माल आहे, कच्चा माल ज्याला म्हणतो आपण, API म्हणतात ज्याला, औषधांना लागणार 70% आपण चीनमधनं घेतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सची इक्विपमेंट मोठ्या प्रमाणावरती तिकडनं येते, वाहनांचे सुटे भाग मोठ्या प्रमाणावरती चीनमधनं येतात. मग हे चीनमधनं जर आले नाहीत, बंद केलं पण चीनचा सगळा व्यापारच बंद केला, तर काय होणार आहे? आपल्याला पर्यायी बाजारपेठा शोधायला लागतील आणि कच्च्या मालाच्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाय आता जागतिक व्यापार संघटनेचे आपण सदस्य आहोत, जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनी आपण बांधील आहोत, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं एकतर्फी कुठलाही निर्णय घेता येणार नाही की आम्ही त्यांच्यावरती बहिष्कार टाकतो. पंतप्रधानांनी आज जे वक्तव्य केले, काल आणि आज, त्यामध्ये त्यांनी असं सूचित केले की चिनी मालावरती आम्ही बहिष्कार टाकण्याची गोष्ट केलेली नाही. मी असं म्हणतोय, म्हणजे पंतप्रधान म्हणजे मी असं म्हणतोय की आपण आत्मनिर्भर भारत असावं, म्हणजे आपण आपल्या इथे वेगवेगळ्या वस्तू बनतील या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजे. हे प्रयत्न चीनने कित्येक वर्ष अगोदरपासून सुरू केले आपल्या आधी. आता बघा, चीनची बाजारपेठ आपल्यापेक्षा मोठी आहे, चीनचा GDP आपल्यापेक्षा मोठा आहे, चीनचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मोठं आहे आपल्यापेक्षा, चीनचा एक्सपोर्ट जास्त आहे आपल्यापेक्षा, चीनची एकूण परकीय चलनाची गंगाजळी आपल्यापेक्षा जास्त आहे. हे सगळं आपण लक्षात घेतलं तर आत्ता आपण आर्थिक क्षेत्रामध्ये किंवा व्यापारी आणि उद्योग क्षेत्रामध्ये चीनची कुठल्याही प्रकारे स्पर्धा करण्याच्या अवस्थेमध्ये आपण नाही आहे. त्यामुळे परंतु चीनशी स्पर्धा करायला पाहिजे का? आपण नक्कीच करायला पाहिजे. मी तर तेच म्हणतो आहे, मी देशभक्तीच्या भावनेनेच म्हणतो आहे.
की चीनच्या तुलनेमध्ये आपले उद्योग समर्थ झाले पाहिजेत. आपल्याकडे आरोग्य आणि शिक्षणावरती जर भर दिला तर आपल्या कामगारांची कार्यक्षमता वाढेल, त्यांचं कौशल्य वाढेल आणि त्यांना आणि आपल्या प्रॉडक्टचा दर्जा वाढेल. आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती भर दिलं पाहिजे, आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती भर दिला पाहिजे, तर आपले जे उत्पादन आहे ती निर्यातीच्या जागतिक बाजारपेठेमध्ये चीनलाच काय अमेरिकेला सुद्धा टक्कर देऊ शकतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की काही आकडेवारी सांगतो. आता चीन आणि भारताचा जो व्यापार आहे तो एक प्रकारे चीनच्या बाजूला झुकलेला आहे. तो कसा तर आपण लक्षात घ्या, आपण आता चीनला जो माल निर्यात करतो तो साधारणपणे आपण लक्षात घेतलं तर 15 बिलियन डॉलर्स एवढा आपण निर्यात करतो. उलट चीनकडनं आयात किती करतो आपण माल? 62 बिलियन डॉलर्स. म्हणजे बघा, 64 आपण त्यांच्याकडनं आयात करतो. म्हणजे याचं आता कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की चीनला आपण जास्त माल निर्यात केला पाहिजे. त्यासाठी चीनच्या बाजारपेठासुद्धा आपल्याला खुल्या असल्या पाहिजेत, पण त्यांनाही माल आपला घ्यावासा वाटला पाहिजे अशी आपण व्यवस्था केली पाहिजे. आता आपण लक्षात घ्या की आपण चीनला वेगवेगळ्या वस्तू आपण निर्यात करू शकतो की म्हणजे त्या गोष्टीला अंत असेल. म्हणजे समजा आपण असं झालं की भारताची स्ट्रेंथ किंवा ताकद कशात, तर आपण ज्या चांबड्याच्या वेगवेगळ्या वस्तू बनवतो, माशांची निर्यात आपण चांगल्या प्रकारे करू शकतो चीनकडे, किंवा सुती धागा असतो म्हणजे टेक्सटाईल्स किंवा याच्यामध्ये भारताचा दर्जा खूप चांगला आहे, त्याची आपण मोठ्या प्रमाणावरती निर्यात करू शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा एक 150 वस्तू अशा आहेत की ज्यावरती आपण फोकस केला पाहिजे की जी ज्यामुळे आपण चीनला निर्यात वाढवू शकू आणि चीन भारत व्यापारातलं चीनच्या बाजूने झुकलेलं जो लंबक आहे तो आपल्या दिशेने झुकला, आपला फायदा होईल. म्हणजे आपण जास्त निर्यात करू शकू आणि आपण त्यांच्याकडनं आयात कमी करू शकू अशी अवस्था निर्माण करण्यासाठी केवळ घोषणा देऊन उपयोग नाही, तर आपल्याला त्या दृष्टीने ठोस पावलं टाकावी लागतील. आणि असा एक कार्यक्रम आपण मनाशी निश्चित केला पाहिजे की 5 वर्षामध्ये आपण चीनला टक्कर देण्यासाठी काय करू, 10 वर्षात काय करू, असा कार्यक्रम आपण निश्चित केला पाहिजे, ही एक गोष्ट. आता चीनकडनं आपण आयात काय करतो हे बघा. इलेक्ट्रिकल मशिनरी आणि इक्विपमेंट जे आहे 18 बिलियन डॉलर्स, मशिनरी आणि मेकॅनिकल ॲप्लायन्सेस जे असतात ते 12 बिलियन डॉलर्स हे दर वर्षात, ऑर्गॅनिक केमिकल्स 7 बिलियन डॉलर्स, प्लास्टिक आर्टिकल्स 2 बिलियन डॉलर्स आणि खतं 1.8 बिलियन डॉलर्स हे आपण त्यांच्याकडे एवढी एवढ्या प्रमाणामध्ये आयात करू शकतो, आयात करत आहोत आपण हे लक्षात घेतलं. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे स्मार्ट टीव्हीचं जे मार्केट आहे आपल्याकडे, आता बघा फ्लॅट टी व्ही असतात, अतिशय चांगल्या प्रकारच्या टेलिव्हिजन सेट्स आपल्या घरोघरी असतात, त्यामधलं जे स्मार्ट टी व्हीचं मार्केट आहे ते जवळजवळ 45% मार्केट हे चीनी कंपन्यांच्या हातात आहे. 45% म्हणजे बघा संपूर्ण भारताची बाजारपेठ आता घरोघरी टी व्ही आहे, त्यांच्याकडे घरोघरी टी व्ही आहे, त्यापैकी अनेक घरामध्ये स्मार्ट टी व्ही आहे, त्यामुळे चीनचं स्टेक त्याच्यामध्ये किती येतो. दुसरी गोष्ट की व्हाईट गुड्स जे आपण म्हणतो त्या सगळे गृहोपयोगी व्हाईट गुड्स त्याच्यामध्ये 10-12% चीनी कंपन्यांचा हिस्सा आहे. आणि मोबाईल सेट जर आपण बघू, विवो कंपनी असेल, किती कंपनी आहेत आपण बघू, त्या सगळ्या कंपन्या आपण जर बघितल्या, बड्या बड्या कंपन्या चीनच्या या इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी मार्केट शेअर त्यांचा 74% भारताचं मार्केट हे त्या कंपन्यांनी खाऊन टाकलेलं आहे आपण लक्षात घेतलं. आता आपण अजून एक लक्षात घेऊ की या स्टार्टअप कंपन्या म्हणतो आपण, पेटीएम आहेत, अनेक कंपन्यांचा उल्लेख करता येईल, स्टार्टअप कंपन्या किंवा काही कंपन्या फ्लिपकार्टसारख्या कंपन्या, अनेक कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे की जवळजवळ अशा 90 बड्या कंपन्या स्टार्टअप कंपन्या त्याच्यामध्ये चीनची गुंतवणूक आहे. आणखीन अशा काही कंपन्या आहेत, स्टार्टअप कंपन्या असतील किंवा अन्य काही कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये चीनी गुंतवणूकदारांची गुंतवणूक आहे, पण त्यामध्ये भारतीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक आहे, त्यामुळे त्यांना जर चले जाव जो म्हटलं आपण तर ती गुंतवणूक अशी आहे की ते पटकन त्यांना चले जाव म्हणता येणार,
त्यामुळे त्या कंपन्या अडचणीशिवाय येऊ शकतात, ज्याच्यामध्ये भारताचा मोठ्या प्रमाणात स्टेक आहे. जर चिनी कंपन्यांना चले जाव म्हटलं आपण, तर तेही आपल्याला तिकडनं चले जाव म्हणू शकतात. ते काय हातावर हात धरून बसणार नाही हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. पण त्याचवेळी अनेक कंपन्यांमध्ये भारत आणि चीन या दोघांची एकत्रित गुंतवणूक आहे, अशा काही कंपन्या आहेत, त्यांचं एकूण काय होईल या मुद्द्याचा आपल्याला विचार करायला लागेल. आता भारताने एक केलेला आहे, काही दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे की मोदी सरकारने असा निर्णय घेतला की चीनमधली जी गुंतवणूक येते, आता अनेक देशांमधली जी गुंतवणूक आपल्याकडे फॉरेन कॅपिटल येते, त्याला ऑटोमॅटिक क्लिअरन्सेस दिले जातात. म्हणजे अनेक देशांची तक्रार असते की बाबा तुमच्याकडे गुंतवणूक करणं किंवा आणणं म्हणजे फार अडचणीचं असतं, फार त्रास होतो, लाल फीत शाही आहे. ती लाल फीत शाही कमी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. पण चीननी खोड्या काढायला सुरुवात केल्यानंतर आपण असा निर्णय घेतला काही दिवसांपूर्वी की चिनी कंपन्याचे म्हणजे चिनी गुंतवणुकीबाबत आपण अधिक बारकाईने सरकार लक्ष देईल, त्याचं त्यांना क्लिअरन्सेस देताना हे आपण लक्षात घेऊ. आता साधी गोष्ट आहे की 5G आता आपल्याकडे येणार तेव्हा अनेक कंपन्या त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत. चीनमधली हुवेई कंपनीसुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर त्या कंपनीवरती त्या कंपनीला आपण याच्यातून बाहेर पडू शकतो, कारण आपल्या डिफेन्सच्या दृष्टिकोनातून आपल्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा यासारख्या काही कंपन्या या घातक ठरू शकतात. इतर काही देशांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे या बाबतीत 5G बाबत आपण कठोर निर्णय घेऊ शकतो. आणि तो जर योग्य त्याचा नीट अभ्यास करून आपण जसा निर्णय घेतला तर तो आपण निर्णय घेतला पाहिजे असं माझं मत. सरसकटपणे नाही पण अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे. आता दूरसंचार क्षेत्रामध्ये सुद्धा चिनी कंपन्यांबाबत सरकारने कठोर पाऊल उचललेलं आहे, आणि हे कठोर पाऊल उचलण्याची आवश्यकता होती. चीननी एक गोष्ट केली की त्याला एक आपण फटका असा ज्याला म्हणतो की सिलेक्टिव्ह फटका, ठोशाला ठोसा थोडासा द्यायलाच पाहिजे आपण. पण सरसकटपणे बहिष्कार टाकण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे. लडाखमधले जे एक महत्त्वाची व्यक्ती इनोव्हेटर ज्याला म्हणतो आपण, थ्री इडियट्स ची प्रेरणा दिग्दर्शक राजकुमार इराणी यांना ज्यांच्यामुळे मिळाले ते वांगचूक हे जे आहेत, त्यांनी माहिती असेल आपल्याला काही दिवसांपूर्वी एक मुलाखत एका मराठी चॅनलला असं दिली होती. पण त्यापूर्वीच त्यांनी असं आवाहन केलं होतं की चिनी मालावरती बहिष्कार टाका, कारण लडाखमध्ये त्यांची जी काही दादागिरी चालली आहे आणि ते लडाखमध्ये ते आम्हाला बघवत नाही, आम्हाला सहन होत नाही, अनेक ठिकाणी आम्हाला इकडून तिकडे जाता येत नाही चिन्यांमुळे, आणि चिनी दादागिरी आपण सहन करता का. म्हणजे त्यांच्या या व्हिडिओ केल्यानंतर त्याला 2 दिवसामध्ये 20 लाख प्रतिसाद मिळाला, त्यांच्या भावनिक हाकेला साधही मिळाला. वांगचूक यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे, त्यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतूनच हा व्हिडिओ बनवला आणि त्यांना त्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. परंतु अशा प्रकारची भावनिक हाक देतानाच त्यामध्ये अडचणी काय आहे हे मी तुम्हाला इथे आत्ता सांगितलं, आणि हे थोडंसं आपल्याला व्यवहारसुद्धा बघायला लागतो म्हणजे काय होऊ शकतं. आता बघा, आपण जर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून विचार करा तर चीनला आपण वेगवेगळ्या प्रकारे त्रास सोडू शकतो. तिबेटच्या मुद्द्यावरून आपण त्रास देतच आलो आहोत आणि त्रास द्यायलाच पाहिजे. दलाई लामांना आपण आश्रय दिलेला आहे. हाँगकाँग सारखा जो मुद्दा आहे किंवा हाँगकाँगच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावरून ब्रिटन चीनच्या हवाली तो देश केला, पण हाँगकाँगमधले आंदोलन करत आहेत, प्रचंड चळवळी करत आहेत, तिथे अस्वस्थता आहे. त्या हाँगकाँगसारख्या मुद्द्यावरून सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती चीनला अडचणीत आणू शकतो. जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका आहेत, या देशांचे चीनबाबत काही झगडे आहेत, तीव्र संघर्ष आहेत. अलीकडच्या काळात तर अमेरिकेने WHOमधनं बाहेर पडणं पसंत केलं किंवा त्यांना मदत देणं थांबवलं आणि थेटपणे त्यांनी संघर्ष केला, कारण WHOने एकतर्फी चीनच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पण आपल्याला ना अमेरिकेकडे झुकायचं आहे ना चीनकडे झुकायचं आहे, आपला एक स्वतंत्र बाणा आपण असा जपण्याचा प्रयत्न करतो. चीनला असंही सांगता येऊ शकतं
की जर तुम्ही या कोड्या थांबवल्या नाहीत असे संकेत देता येऊ शकतात तर आम्ही दुसऱ्या छावणीत दाखल होऊ शकतो अशी दुसरी धमकीसुद्धा देता येऊ शकते आपल्याला. आपल्या आजूबाजूचे देश आहेत, म्हणजे नेपाळ असेल, भूतान असेल, म्यानमार असेल, श्रीलंका असेल, या देशांना किंवा पाकिस्तान या देशांना कह्यात ठेवण्यामध्ये किंवा त्यांच्यावरती वर्चस्व लादण्यामध्ये चीन यशस्वी झालेला आहे. अशा वेळी आपल्याला राजनैतिक आपली जादूगिरी दाखवून, राजनैतिक चलाखी किंवा चातुर्य दाखवून या देशांशी आपल्याला अधिक प्रस्थापित संबंध प्रस्थापित केले पाहिजे. त्याचबरोबर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया, जपान यासारख्या देशांशी सुद्धा आपण अधिक चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजे. हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात मी आहे आपल्याला सांगतो. आणखीन एक असा मुद्दा आहे की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा जो चीननी मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प केला आहे की जो पाकव्याप्त काश्मीर जो आपलाच आहे असा आपला रास्तपणे दावा आहे, पण जो आता पाकिस्तानच्या ताब्यातला जो भाग आहे तिथून तो प्रकल्प जाणार आहे, त्यामुळे त्याला आपण आक्षेप घेतलेला आहे आणि तो आक्षेप आपण घेतलाच पाहिजे, कारण तो आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे आणि अन्य दृष्टिकोनांना सुद्धा आपल्याला घातक आहे, त्यामुळे त्याला आपण आक्षेप घेतलेला आहे. बांगलादेशबरोबर आपल्याला अधिक चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजे. काही कारणावरनं बांगलादेश आणि आपल्यामध्ये काही मध्ये मध्ये गैरसमज होतात, ते गैरसमज कसे सांगता येईल हे आपण बघितलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सार्कसारखी जी संघटना आहे त्या सार्क संघटनेमध्ये आपले आसपासचे सर्व देश आहेत, दक्षिण आशियातले देश आहेत, त्या देशांना म्हणजे ती सार्क संघटना आता बघा ती अतिशय दुबळी झालेली आहे. एक प्रकारे वास्तविक या लोकसंख्या GDPच्या दृष्टिकोनातून सार्कसारखी संघटना महत्त्वाची. या सार्क संघटनेचं नेतृत्व भारत करतो आणि हे नेतृत्व करून त्यांच्यामधला व्यापार जर भारताने वाढवला तर त्याच्यामध्ये आपण त्या पद्धतीने चीनला एक प्रकारे पर्याय आपण पर्यायी बाजारपेठ आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवू शकतो. हे असे अनेक उपाय आपल्याला योजता येईल, पण आज आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की चीनची बाजारपेठ मी मगाशी सांगितलं पण आपल्यापेक्षा खूप मोठी आहे. आपली बाजारपेठ मोठी आहे पण चीनची सुद्धा बाजारपेठ मोठी आहे. चीनचं एकूण लष्करी आणि आर्थिक बळ हे मोठं आहे. चीनची इकॉनॉमी ही निर्यात अभिमुख म्हणजे एक्सपोर्ट इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज तिथे जास्त आहेत, बहिर्मुख आहे अर्थव्यवस्था. उलट आपलं मार्केटच जास्त आहे, त्यामुळे आपण काय आता घोषणा दिली की आपण आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत याचा अर्थ क्लोज किंवा बंद अर्थव्यवस्था नाही. आत्मनिर्भर अर्थव्यवस्था म्हणजे आपले उद्योग अधिक प्रबळ बनवणं, त्यांना शक्ती द्यावी. का द्यायची शक्ती? की त्यांनी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ग्लोबल बाजारपेठेमध्ये तोंड देण्याच्या दृष्टिकोनातून सामर्थ्य प्राप्त करावं यासाठी. हे आपण लक्षात घेतलं. आपण या सगळ्या अशा घोषणा देत असता आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण देशभक्तीच्या जेव्हा घोषणा देतात तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा जो आहे तो कुठे बनला होता, तो कुठे तयार झाला होता, म्हणजे त्याचं सगळं हे कुठे तयार झालं होतं, तर तो चीनमध्ये तयार झाला होता. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा इतका मोठा पुतळा बँक ऑफ चायनाला 2-1 वर्षापूर्वी आपण परवानगी दिली होती, त्याच्या अगोदर डोकलाम झालेलं होतं प्रकरण, किंवा चीनच्या कुरकुरी चीनने आपल्याला त्रास देणं चालू होतं, पण तेव्हा पंतप्रधान हे झोपाळ्यावरती झुलत होते शी जिनपिंग म्हणजे चीनच्या अध्यक्षांबरोबर, त्यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला होता. भारताच्या एकाही पंतप्रधानांनी जेवढ्या चीनच्या प्रमुखांशी भेटी घेतल्या नाहीत तेवढ्या मोदीजींनी घेतल्या. एकमेकांना दृढालिंगन दिलेलं आहे. आता कोरोनामुळे आपल्याला दृढालिंगन देणं किंवा शेक हँड करणं शक्य नाही, पण तरीसुद्धा त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं दिसतं की मोदीजी चीनशी दोस्तीचा हात कसा त्यांनी पुढे गेला होता. आणि असं असूनही त्यांनी दगाबाजी केली. जर दगाबाजी चव्हेना यांनी नेहरूंच्या समय नेहरूंशी दगाबाजी केली तर नेहरू जर चूक असतील
तर आत्ता जर ही दगाबाजी होत असेल तर त्याला मोदींची कारणीभूत नाही का हा प्रश्न केव्हाही विचारला जाईल. म्हणजे नेहरूंच्या चुका कोणी सामान्य करतो त्यात तो इतिहास मोठा इतिहास आहे. त्यासाठी अजून अनेक व्हिडिओज बनवावे लागतील. तो इतिहास उकडून काढण्यापेक्षा आपल्याला वर्तमान काळामध्ये आपण बेफिकीर राहून चालणार नाही. चीनपासून सावध असायला पाहिजे आपण. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. केवळ काँग्रेसवर केवळ नेहरूंवर आरोप करून या सगळ्या गोष्टींमधून चक्रव्यूहातून आपल्याला बाहेर पडता येईल. तर आता याच्या पुढचे काही दिवस बघा. आत्ता सुरू झाले की राहुल गांधींनी म्हटलं होतं की आम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती द्या. सोनिया गांधींनी म्हटलं होतं, त्याला उत्तर देण्यात आलं. आज काँग्रेसने आणखीन एक आरोप असा केला की हे जे सैनिक गेले त्यांच्याकडे शस्त्र नव्हती का, नसल्यास कोणाच्या आदेशावरनं ते पुढे गेले, म्हणजे त्यांना संकटात कोणी टाकलं असा प्रश्न काँग्रेसने विचारला. तेव्हा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी त्याला उत्तर असं दिलं की त्यांच्याबरोबर शस्त्र असतात पण ती वापरायची नसतात अशा वेळी, असा संकेत आहे आंतरराष्ट्रीय, त्याप्रमाणे आपण वागलो. पण चीनने दगावलेला असं त्यांना त्याच्यामध्ये म्हणायचं आहे. आता हे आरोप प्रत्यारोप हे चालू राहणार, हे कुरबोडीचं राजकारण चालू राहणार काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने. मग त्याच्यामध्ये नेहरू येतील, त्याच्यामध्ये दलाई लामा येतील, हे सगळे. परंतु आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला बेजबाबदारपणे कुठलाही प्रश्न हाताळता येणार नाही, आपण जबाबदारीने हाताळला. आता उदाहरणार्थ काय की आज भारतीय जनता पक्षाचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असं म्हणाले की मेक इन महाराष्ट्र या कार्यक्रमाअंतर्गत ज्या अनेक कंपन्या इथे येणार आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे महाविकास आघाडी सरकारने तिन्ही कंपनीला लाल गालिचा त्यांच्यासमोर आमच्याला आमंत्रण दिलं. आता या प्रकारची थोडी कुरापत काढण्याचं काहीच कारण नव्हतं. भारत सरकारने जर चिनी कंपन्यांवरती त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर त्यांच्याशी सामंजस्य करार करण्यावरती बहिष्कार टाकायचा असा आदेश दिला होता का? जर आदेश दिला होता त्यांनी तर तो महाराष्ट्र सरकारकडे पोचवला होता का? तर तशी कुठलीही माहिती उपलब्ध नाही. जर हे चुकीचं असेल तर केंद्र सरकार सांगू शकतं की हा करार तुम्ही रद्द करा म्हणून. याच्यामध्ये हे भावनात्मक पद्धतीचं राजकारण कसं करतात बघा. मग भारताने चीनबरोबर अनेक गुंतवणुकीचे, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान विषयक अनेक करार केलेले आहेत. ऊर्जा क्षेत्रात असेल, पर्यावरण क्षेत्रात अनेक करार केलेले आहेत. ते करार झाले तेव्हासुद्धा चीनबरोबर आपला सीमा त्यांचा चालू होता का नाही? चीन अनेक वेळा आपल्या हाती घुसून गोळीबार करत होता की नाही? चीन पाकिस्तानची पाठराखण करत होता की नाही? पाकिस्तानला मदत करत होता की नाही? पाकिस्तानने जेव्हा अणुबॉम्ब बनवला तेव्हा त्याला कोणाच्या सहकार्याने खुश होतं होती? आंतरराष्ट्रीय जे दहशतवाद आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जेव्हा मसूद अझहर किंवा अन्य दहशतवादांच्या विषयाला हाफिज सईद, तेव्हा चीनने सातत्याने अनेक वर्ष काही काळ नंतर भूमिका बदलली पण अनेक वर्ष त्यांनी पाकिस्तानची पाठराखण केली होती. अशावेळी चीनमधली गुंतवणूक ही आपण बंद करणे थांबवली का नाही? मोदी सरकारने शी जिनपिंग यांनी इथे आमंत्रण का दिलं? आमंत्रण द्यायचं नाही त्यांना, त्यांनाही चले जाव म्हणायचं, घेऊच नका म्हणायचं तुम्ही. चिनी कंपन्यांना त्यांनी इथून हकलून का नाही दिलं गेल्या सहा वर्षामध्ये? हे करायला पाहिजे होतं. आणि मग तुम्ही जेव्हा केवळ सहा महिन्यापूर्वी आलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारला तुम्ही असं म्हणताय, अशा प्रकारचा कुठलाही केंद्र सरकारचा आदेश नसताना अशी जर गुंतवणूक घेत असेल तर त्याचा प्रश्न भावनिक प्रश्न करण्याचं काहीही कारण नाही असं मला स्पष्ट होतं. आपण लक्षात घ्या की मगाशी मी सांगितलं त्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जे सॉफ्ट टॉईज असतात किंवा एकूणच टॉय मार्केट जे आहे 90% खेळणी ही चीनमधून आहे. ही खेळणी आपली लहान पिढी जी आहे जो आज मोठे झालेले आहेत ते चिनी खेळण्यांची खेळतही मोठे झालेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा किंवा चीनमधल्या म्हणजे काही एक जे इन्व्हेस्टमेंट मोठ्या कंपन्या असतात की ज्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, म्हणजे भांडवल उभारणी करतात आणि त्या भांडवल उभारणीमधून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, अशा कंपन्या ज्या चीनमधल्या मोठ्या कंपन्या त्यासुद्धा भारताच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सगळ्या या
शिओमी असेल, ॲपो असेल, या सगळ्या कंपन्या आपल्या ओळखीच्या आहेत की ज्या चीनमधल्या ज्यांचं काही चिनी कंपन्या आहेत अशा कंपन्या असतील. अशा या निमित्ताने मी तुम्हाला अशा या याच्यातून जो आर्थिक गोष्ट आहे ती सांगितली की जेव्हा व्यापारी किंवा आर्थिक संबंध असतात किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असतात ते केवळ भावनेच्या लाटेवर किंवा लहरीवर चालतात. पहिला मुद्दा असा की चीनशी असलेले संबंध जो तणाव आहे तो तणाव कसा कमी करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. पण त्याचवेळी आपण आपल्या जागी ठाम असलं पाहिजे. आपण चीनला इशारा दिलेला आहे, आता चीनने जर थोडीशी सौम्य भूमिका घेतली तर तणाव कसा मावायला पाहिजे या दिशेने आपल्याला पावलं टाकता येतील. आणि ज्या भागामध्ये आत्ता हा तणाव उपटलेला आहे किंवा मुद्दाम चीनने उतरून काढलेला आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा सैन्य, चीनचं सैन्य, चीनच्या चौक्या हे मागे गेलं, मागे हटल्या पाहिजे. चीनची पद्धत अशी आहे की चीन पुढे जातो, आपली सीमा काबीज करतो, समजा 2 फूट पुढे गेला तर नंतर म्हणतो की ठीक आहे आम्ही तडजोड करतो, आम्ही मागे जातो आणि 1 फूट मागे जातो. अशा पद्धतीने चीन हळूहळू भारतीय सीमेमध्ये घुसत आहे. चीन पाकिस्तानला साथ देत आहे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये. चीन केवळ आशियातच नाही, एशिया पॅसिफिकमध्ये, साऊथ चायना सीमध्ये सगळ्या ठिकाणी चीनची दादागिरी सुरू आहे, भारताला घेरण्याचे प्रयत्न चालू आहेत, हे सगळं ठीक. पण तरीसुद्धा चीनला तातडीने चिनी कंपन्या चीनला इथनं हाकलून देणं, चिनी माणसांना हाकलून देणं, चिनी पदार्थ इथनं बाद करणं हे आताही पाऊल एकाच फटक्यामध्ये टाकण्याची घोषणा करणं याला काही एक अर्थ नाही. अशा घोषणा अशी मी तुम्हाला सांगतो ही अशा प्रकारच्या घोषणा चीनने सुद्धा दिल्या होत्या जपानच्या विरुद्ध गेल्या शतकामध्ये, की जपान आणि चीनचे संबंध तणावमध्ये युद्धही झाले होते आपल्याला माहिती आहे, तेव्हा जपानी मारावरती बहिष्कार टाका असं सांगण्यात आलं. अमेरिकेने अलीकडच्या काळामध्ये जेव्हा दहशतवादाविरुद्धच्या जागतिक आघाडीमध्ये म्हणजे इराकविरुद्धच्या हल्ल्यामध्ये आम्ही सहभागी होणार नाही असं फ्रान्सने सांगितल्यानंतर फ्रेंच मालावरती बहिष्कार टाका असं सांगण्यात आलं अमेरिकेमध्ये. अरब देशांनी सांगितलं की आम्ही इस्रायलचा माल घेणार नाही काही काळ, त्यांनी अमेरिकन मालावरती बहिष्कार टाकायची घोषणा केली. पण हे कुठलेही बहिष्कार हे यशस्वी ठरले नाही, त्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्यामुळे केवळ बहिष्काराच्या घोषणा नुसत्या करून उपयोग नाही. बहिष्काराची घोषणा जर अंमलात आणायची असेल वांगचुंग यांच्या भावनिक आव्हानाला प्रतिसाद देऊन, तर काही काळ आपल्याला महाग वस्तू मिळणार, काही वस्तू मिळणार आहेत, काही वस्तू महाग येतील आपल्याकडे, आपली विदेशी जी गुंतवणूक आपल्याकडे येणार ती कमी होईल, या सगळ्याला आपल्याला तयार व्हायला लागेल. नुसती घोषणा देणार नाही, आपला जो मालच एखादा अनेक वस्तू आपल्याला महाग जास्त किंमत त्याला द्यायला लागली तर इथल्या ग्राहकांना इथल्या लोकांना काही काळ काही वर्ष तरी चालेल का? माझ्या मते चीनला चीनचा सामना करण्यासाठी राजनैतिक हुशारी आपण दाखवली पाहिजे, डिप्लोमसीचा वापर केला पाहिजे, आपले संरक्षण आपली जी तयारी आहे ती सिद्धता वाढवावी लागेल. पण त्याचबरोबर आपली आर्थिक तयारी, आपलं उत्पादन क्षेत्र, महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः कारखानदारी क्षेत्रामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बदल घडवावे लागतील, इनोव्हेशन करायला लागेल, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवरती भर द्यायला लागेल, विज्ञान तंत्रज्ञान संशोधन याच्यावर भर द्यायला लागेल, शिक्षण कौशल्य आरोग्य यावर भर द्यावा लागेल. ही सगळी तयारी आपण फोकस पद्धतीने काही वर्ष 10 वर्षात आम्ही या पद्धतीने हे काम करणार असं ठरवून सगळ्या देशाने एकजुटीने ही लढाई आपण लढलो तर आपण चीनला व्यापारामध्ये आयात निर्यात क्षेत्रात टक्कर देऊ शकू, चीनचा सामना करू शकू. आणि असं जर आर्थिक बळ वाढलं आपलं तर आपलं संरक्षण बळ वाढेल. आपल्या जगामध्ये जेव्हा जो माणूस बलाढ्य असतो आर्थिक किंवा लष्करी दृष्टिकोनानं त्याला त्याचं अधिक ऐकलं जातं. भारताची बाजारपेठ मोठी आहे. भारत 1962 साली जेव्हा चीनने आपलं आक्रमण केलं तो देश आता आपला राहिला गरीब कमजोर असा देश नाही आपला, आपण हे समर्थ आहोत. तर चीनला हे सुद्धा लक्षात घ्यायला लागेल. आणि म्हणून चले जावचा नारा देण्यापूर्वी जेव्हा ब्रिटिशांना आपण चले जाव आपण केलं
तेव्हाची गोष्ट तेव्हाचा इतिहास वेगळा होता. आपण परतंत्र होत, आपण आता स्वतंत्र आणि सामर्थ्यवान देश आहोत. काही बाबतीत आपल्याला कमतरता आहे, त्यामुळे चीनच्या मालाला चले जाव घोषणा देण्यापूर्वी आपण पूर्वतयारी केली पाहिजे. आपण खरोखरी खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर स्वयंपूर्ण असे व्हायला पाहिजे. तर आत्मनिर्भर ही जी घोषणा आहे, ही घोषणा नवीन शब्द आहे. इंदिरा गांधींनी स्वयंपूर्ण भारताची घोषणा दिलेलीच होती. आपण अन्नधान्यामध्ये 1970 दशकात काँग्रेसच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या दशकामध्ये हरित क्रांतीनंतर आपण स्वयंपूर्ण झालो. त्यानंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी वगैरेंच्या प्रयत्नानंतर आपण इलेक्ट्रॉनिक्स असेल, कम्प्युटर्स असतील, टेलिकम्युनिकेशन असेल या क्षेत्रामध्ये भरारी घेतली. 1980 ते 1990 या काळामध्ये नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आपण IT पासून बायोटेक्नॉलॉजीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी घेतली. आणि त्यानंतर वाजपेयींनीसुद्धा प्रयत्न केले, तेव्हा हा सगळा इतिहास आपल्याला नाकारता येणार नाही. 2014 पासूनच या देशामध्ये आर्थिक क्रांती झाली, तर आर्थिक परिवर्तन असं जे म्हणतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की खरं आर्थिक परिवर्तन उदारीकरण 1980 दशकामध्ये काही प्रमाणात इंदिरा गांधींनी केलं. 1985 नंतर राजीव गांधी यांनी आणखीन उदारीकरण केलं, आयात सुलभ केली. आणि 1991-92 नंतर उदारीकरणाचं जे महत्त्वाचं पर्व आलं तेव्हा काँग्रेसच या देशामध्ये सत्तेवर होती. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये वाजपेयी यांनी सुद्धा त्याच रस्त्यांनी पुढे प्रगती केली. स्वदेशी जी लॉबी होती त्या स्वदेशी लॉबीच्या म्हणण्याला काहीही किंमत न देता सरसंघचालक तत्कालीन सुदर्शन यांच्या इशाऱ्यांना भीक न घालता वाजपेयीजींनी आणि यशवंत सिन्हा यांनी उदारीकरणाचा, आर्थिक उदारीकरणाचा, जागतिकीकरणाला सामोरं जाण्याचा रस्ता निवडला. आणि त्याच मार्गावरनं त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा जे मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा आपण वाटचाल केली. आणि मोदीजींनी सुद्धा त्याच वाटेने जायचं ठरवलं असेल तर ते स्वागतार आहे. पण 2014 नंतर विशेषतः 2016 नंतर देशाची आर्थिक प्रगती पूर्णपणे थांबलेली आहे. आपण घसरणीला लागलो आहोत, आपण मंदीच्या दिशेने चाललो आहोत, आर्थिक विनाशाकडे आपण चाललो आहोत की नाही असा प्रश्न उद्भवा अशी स्थिती आहे. आणि याला पूर्ण आणि पूर्ण मोदी सरकारच्या ची चुकीची धोरणं जबाबदार आहे, याला कोरोना जबाबदार नाही आहे. तेव्हा प्रत्येक प्रश्नाला, कुठल्याही प्रश्नाला जे अगोदरच्या सरकारला जबाबदार धरतात त्यांनी अगोदरच्या सरकारची कर्तव्यगिरीसुद्धा सांगितले पाहिजे. त्यांचे दोष सांगा पण कर्तव्यही सांगितलं पाहिजे, पराक्रम सांगितला पाहिजे. पण तुम्हाला जर एकांगीपणे जर बघायचं असेल तर तुमच्या दृष्टीमध्ये कोरोना सदृश काही दृष्टिदोष निर्माण झाला आहे की नाही असं विचारावं लागेल. आज आपल्यासारखे सगळेजण, आपण सगळेजण सरकारबरोबर आहोत, सैनिकांबरोबर आहोत. पुन्हा एकदा मी या हुतात्म्यांना वंदन करतो. पण तुम्हाला चले जाओ चायना म्हणण्यापूर्वी या गोष्टी सांगणं आवश्यक होतं, कारण मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सारखाच मी सुद्धा देशभक्त आहे, माझ्यामध्ये सुद्धा राष्ट्रभावना आहे आणि सगळ्या देशामध्ये आज असंख्य लोकांमध्ये ती आहे. तेव्हा एकच एक पक्ष हा केवळ राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेला आहे आणि इतर पक्ष आणि इतर नेते, कार्यकर्ते, सामान्य माणसं की राष्ट्रभक्त नाही असं म्हणण्याचं कारण नाही. जे प्रश्न विचारतात त्यांना राष्ट्रद्रोही म्हणण्याची सवय आणि सतत कुठल्याही गोष्टीला मागच्या सरकारला म्हणजे काँग्रेसला जबाबदार धरण्याची खोड जी आहे ती या सरकारने थांबवली पाहिजे. आता तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगतीकडे, स्पर्धेकडे, चीनची टक्कर देण्याच्या दिशेने ठामपणे वाटचाल करा. यासाठी मोदी सरकारला मी शुभेच्छा देतो. नमस्कार.